महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी पूजा गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। नमस्कार, मी पूजा गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। बातमी आहे ठाण्याहून। ठाणे जिल्ह्यातील शहापूर हा धरणांचा तालुका असला तरी पाण्याची पातळी घटल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। जुलै अखेरपर्यंत उपलब्ध पाणीसाठा वापरण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी पाण्याच्या काटकसरीने वापर करावा लागेल। पाण्याचा पुनर्वापर भर द्यावा लागणार आहे। आज ग्रामीण भागात प्रतिमानसी 40 लिटर पाणी देण्यात येते तर शहरी लोकांसाठी त्यांचे प्रमाण 250 ते 300 लिटर इतके आहे। याचाही पाणी टंचाईच्या काळात विचार करावा लागणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरा असे आवाहन जिल्हा अधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी आज येथे केले आहे। राज्य शासनातर्फे दिनांक 22 मार्च हा जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्याचे औचित्य साधून 16 मार्च ते 22 मार्च हा जलजागृती सप्ताह राज्यभर साजरा करण्यात येणार आहे। या सप्ताहाचे नियोजन भवन येथील कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉक्टर जोशी बोलत होत्या। कार्यक्रमास निवासी जिल्हा अधिकारी वंदना सूर्यवंशी, उपजिल्हा अधिकारी फरोक मुकादम, उपजिल्हा अधिकारी श्रीमती कदम, ठाणे मनपा अतिरिक्त आयुक्त संजय चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी श्री महावीर जंगटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी डॉक्टर जोशी यांच्या हस्ते जिल्ह्यातील उल्हास, बारवी, शाई, काळू इत्यादी प्रमुख नद्यांमधून आणलेल्या पाण्याच्या कलशांचे पूजन करण्यात आले। ठाण्याहून नरेंद्र कसबे, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ धुळ्यात राष्ट्रवादीचा माजी आमदारांसह महापौर यांनी रास्ता रोको केलाय। या आंदोलनातील कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। धुळे शहरातील करचवाला खुंटे येथे रास्ता रोको करून भाजप सरकार आणि आमदार अनिल गोटे यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि अब्दुल करीम तेलंगी यांचा बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरणी नवीन चौकशी करावी अशी मागणी यांनी केली। भुजबळ यांना अटक झाल्याची बातमी आल्यावर आमदार अनिल गोटे यांचे पुत्र तेजस गोटे यांनी शिवतीर्थ येथे कार्यकर्त्यांसमवेत फटाके फोडून आतिषबाजी केली होती। धुळ्याहून नरेंद्र खेळणार, गर्जा, महाराष्ट्र न्यूज। बातमी आहे पाथर्डीहून। पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, टँकर मागणीसह इतर निकडीचे सर्व प्रस्ताव मंजूर करावेत या प्रमुख मागण्यांसाठी केदारेश्वरचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ठाकणे यांच्या नेतृत्वाखाली जगदंबा विकास आघाडी आणि शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात 2 तास ठिय्या आंदोलन करून सरकारच्या निषेधार्थ भजन गायन केलं आहे। राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ताठे, जिल्हा सरचिटणीस बंडू पाटील बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, सेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, करोडीचे उपसरपंच डॉक्टर राजेंद्र खेडकर आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते। हरिजागर, संत कवणे, अभंग, भजन, गायन करीत आंदोलकांनी गांधीगिरी केली। खरा दुष्काळ पाथर्डी तालुक्यात आहे, मात्र आमदारांचे लक्ष तालुक्याकडे नसल्याची टीका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ताठे यांनी केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते भविष्यात संघर्ष करणार असल्याचा यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे यांनी म्हटले। दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, टँकरचे प्रस्ताव अडवले जातात, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे। मुख्यमंत्री यांनी तालुक्याला भेट देऊन दुष्काळाच्या संदर्भात आश्वासन दिलं, मात्र ते पूर्ण झालं नाही। त्यासाठी संघर्ष करणार असून जनतेने प्रतिनिधी यांना दुष्काळाचे घेणं देणं नाही, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार मोनिका राजळे यांच्यावर नाव न घेता प्रताप ढाकणे यांनी केलाय। तहसीलदार सुनीता जराड यांनी 20 गावांची टँकर मंजूर केल्याचं पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। टँकरच्या पाण्याचा संघर्ष करीत असताना जे यश मिळालं, मी खऱ्या अर्थानं सर्व कार्यकर्त्यांना, प्रताप काकाच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या सर्व कार्यकर्त्याला धन्यवाद देतो। आज तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ गेल्या 3-4 वर्षापासून सडत पडतोय, त्या ठिकाणं पाथर्डी 3-4 वर्ष पाथर्डी दुष्काळाला सामोरं जात आहे आणि आजचा दुष्काळ हा सर्वात मोठा दुष्काळ आहे। आणि कालच तुम्ही पाहिलं असेल की अहमदनगरमधले काही तालुक्यातील गावं दुष्काळी म्हणून या ठिकाणं जाहीर झाले आणि आम्हाला खेद वाटतो की जे पाथर्डी तालुका 72 पेक्षा मोठ्या दुष्काळाला सामोरा जातोय त्या तालुक्यातील कालच्या दुष्काळी गावात निवड केलेल्या आमच्या पाथर्डी तालुक्यातलं एकही गाव निवडलं नाही, हा या ठिकाणं खरी मोठी खेदाची बाब आहे। मला या ठिकाणं
आमचे लोकप्रतिनिधींना विचारायचं आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं पाठपुरावा करण्यासाठी कमी पाडताय काय, किंवा शासनाकडं या दुष्काळी परिस्थितीचे गावं निवडत असताना ते खऱ्या अर्थानं दुष्काळ आहे की लॉटरी पद्धतीनं निवडतात की जेणेकरून आमच्याकडे दुष्काळ असूनही लॉटरी आमचे गावं निघाले नाहीत काय, ही एक प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी पडतो. अजूनही दुष्काळाचे दिवस खऱ्या अर्थानं जवळ म्हणजे आलेले आहेत, खूप मोठा दुष्काळ भागात जाणवणार आहेत. केवळ ह्या 21 गावाला पिण्याचं पाणी देऊन उपलब्ध नाही, आज जवळपास प्रत्येक गावाला प्यायच्या पाण्याची अवस्था अत्यंत तीव्र आहे. आणि संपूर्ण तालुक्यात टँकर सुरू करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे, चाऱ्याचा प्रश्न मोठा आहे. आणि जगदंबा आघाडी मंडळाची कोर कमिटी तातडीनं या संदर्भात पुढच्या आंदोलनाची तयारी करणार आहे, त्याची दिशा ठरवणार आहे. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईल आणि अशाच प्रकारचं या संकटामध्ये शेतकऱ्याच्या मदतीला आपल्याला धावायचं आहे, त्याच्या संकटामध्ये आपल्याला त्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे. सत्ता कोणाची असो, ज्यावेळेस त्या सत्तेच्या विरोधात उभं राहावं लागेल, मग ते सत्ता स्वपक्षाची असो किंवा विरोधी पक्षाची असो, परंतु लोकशाहीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून ज्यावेळेस सत्ताधारीकडनं प्रश्न सुटत नाही, तर आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात उभं राहून लढा उभा करावा लागतो आणि लोकांना न्याय मिळवून द्यावा लागतो. पाथर्डीहून सुनील भोंगळ, गरजा, महाराष्ट्र न्यूज. बातमी आहे राहुरी येथून. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात यावा ही मागणी अनेक वर्षांपासून मराठा संघटनांनी केली आहे. आतापर्यंत याची दखल शासनाने घेणे गरजेचे होते, परंतु पुतळ्याचा प्रश्न न सोडवता विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली. विद्यापीठात देशातून शेतकरी आणि विद्यार्थी वर्ग येत असताना त्यांना प्रेरणादायी छत्रपती शिवराय शक्तीपीठ ठरू शकते, त्यामुळे शिवरायांचे स्मारक विद्यापीठात त्वरित उभे करावे, अन्यथा 1 एप्रिल रोजी विद्यापीठावर दंडुका मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राज्य उपाध्यक्ष कृषिराज टकले यांनी दिला. शिवरायांचा पुतळा विद्यापीठाने उभारल्यास कृषी विद्यापीठाचे नाव आणखी मोठे होईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऊर्जा मिळेल असे मत उपोषण प्रसंगी उत्तर जिल्हा प्रमुख बाळासाहेब पठारे यांनी व्यक्त केले. आज या ठिकाणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात यावा ही अनेक वर्षापासूनची जी आमची मराठा सर्व मराठा संघटनांची मागणी आहे, ती मागणी घेऊन आम्ही कुलसचिवांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांचं लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासह आम्ही या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी आज जे 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे त्याचा उद्देश असा आहे की ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराष्ट्रामध्ये पहिली शिवजयंती साजरी केली करून त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रती जो एक आदर व्यक्त करून एक जनभावना जागृत करण्याचा प्रयत्न केला, त्या महात्मा फुले ज्योतिबा फुलेंच्या नावाने असलेल्या विद्यापीठामध्ये शिवरायांचा अश्वरूढ एक भव्य मोठा पुतळा प्रवेशद्वारामध्ये उभा राहावा अशी आमची मागणी आहे. या लाक्षणिक उपोषणाचा मेन हेतूच हा आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यासाठी बसवा की ज्या उद्देशासाठी या विद्यापीठाची स्थापना झाली त्याचा उद्देशच हा होता की कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान आणि नवीन विकसित जे धोरणं आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. परंतु आज आपण या ठिकाणी पाहतो आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ असताना सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या जिल्ह्यामधल्या शेतीचे सुद्धा काय अवस्था आहे. रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे शिवरायांचा आठवा रूप, शिवरायांचा आठवा प्रताप. शिवरायांचं रूप जर आठवायचं असेल तर शासनाच्या किंवा ज्या महत्त्वाच्या इमारती आहे किंवा संस्था आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे उभे राहिले पाहिजे. त्याचा एक भाग म्हणून सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा करावा अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषण केलं.
राहुरीहून सुनील भोंगळ, गरजा महाराष्ट्र न्यूज। गुंठेवारी सर्व संघर्ष समितीच्या वतीने गुंठेवारी नियमितीकरण तसेच त्यांना सातबारा मिळावा या विविध मागण्यांसाठी आज सांगलीमध्ये सर्वपक्षीय जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आलाय। गेल्या 30 वर्षांपासून राहत असलेल्या राहत्या घरांवर 147 आरक्षणे नवीन विकास आराखड्यामध्ये कायम केली आहेत। ही आरक्षणे उठवावीत आणि त्यांना सातबारा मिळावा या अशा विविध मागण्यांसाठी आज गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीने सांगलीमध्ये सर्वपक्षीय जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आलाय। माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आता जो मोर्चा नेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गेल्या 30 ते 40 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या राहत्या घरांच्या वरती 147 आरक्षणं या नवीन विकास आराखड्यामध्ये कायम केलेल्या आहेत। तर त्या विकास आराखड्यामध्ये त्या राहत्या घरांची लोकसंख्या 1,32,000 घरात आहे। तर या शासनानं अद्यापर्यंत ज्या लोकांना गेल्या 30 वर्षामध्ये सातबाऱ्यापासून वंचित ठेवलेलं आहे, अनेक खासगी सावकारांच्या पाशात हा अडकलेला गोरगरीब समाजाला आम्हाला यातून मुक्त करायचं आहे। छगन भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद आता बुलढाणा जिल्ह्यात देखील बघायला मिळाले आहे। बुलढाणा जिल्ह्यात आता राष्ट्रवादी आक्रमक झाली, ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली। छगन भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बक्काल टी पॉइंटवर संग्रामपूर तालुका राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जवळपास 150 ते 200 राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गजानन ढंगे यांच्या नेतृत्वात वरवट टी पॉइंटवर रास्ता रोको करत महाराष्ट्र शासनाचा धिक्कार करत जमले आणि जवळपास अर्धा तास रास्ता रोको केलाय। यामध्ये अनेक कार्यकर्ते होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंखे आणि मोठा पोलीस ताफा हजर होता। तर भुजबळ समर्थक रस्त्यावर आले आहेत। भुजबळांना अटक झाल्यापासून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। साहेबांवर अनेक प्रकारचे आरोप झाले, ते त्या चौकशीला समोर जात असताना, चौकशी चालू असताना त्यांना अटक करणे हे काही या न्यायव्यवस्थेला शोभणार नाही। भुजबळ साहेबांनी स्पष्ट केलं होतं की तुम्ही पहिले सर्वप्रथम चौकशी करा, चार्जशीट दाखल करा, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, न्यायालय काय निर्णय घेईन तो घेऊ द्या, न्यायालयात जर मी गुन्हेगार असेल तर मी सजेस पात्र राहील, परंतु याच्या कोणत्याच प्रकारची वाट न पाहता त्यांनी त्यांना दडपशाही करून त्यांना अटक करण्यात आली। हा शेतकऱ्यावर जो अन्याय चालू आहे देशात, या महाराष्ट्रात, त्याला वाचा फोडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहे आणि ते दाबण्याचं काम हे सरकार करत आहे। बुलढाण्याहून संजय महाजन, गरजा महाराष्ट्र न्यूज। माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना अटक केल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जामनेर रोडवरून मोटारसायकलची रॅली काढून सरकार विरोधात घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला, त्यांना त्वरित सोडावे याबाबतचे निवेदन प्रांतांना देण्यात आले। या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करतो। आमचे ओबीसीचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांना हा अन्याय ह्या महाराष्ट्र जनता, ओबीसीचे नेते कार्यकर्ते सहन करणार नाही। जर भुजबळ साहेबांबद्दल 2 दिवसात न्याय जर करण्यात नाही आला तर बहुजन महासंघ, माडी समाज, समता समाज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरातून पेटून उभेल आणि या महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि या सरकारला धडा शिकवल्याशिवाय आम्ही कोणताही कार्यकर्ता गप्प बसणार नाही। भुसावळहून मंगेश जोशी, गरजा महाराष्ट्र न्यूज। सैनिकांवर बलात्कारांचे आरोप करणाऱ्या कन्हैया कुमार यांचा सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानातर्फे पुतळा जाळण्यात आलाय। तसेच देशद्रोहाचा अड्डा असलेल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी त्वरित बंद करा या मागणीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। गेल्या महिन्याभरापासून JNU मध्ये देशद्रोही शक्तींना उधाण आले। तसेच देशविरोधी कारवाईत हे विद्यापीठ अग्रेसर आहे आणि भारताच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैन्यांवर बलात्काराचे आरोप करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा या मागणीसाठी आज सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानातर्फे पुतळा जाळण्यात आलाय। तसेच देशद्रोहीचा अड्डा असलेल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी त्वरित बंद करा या मागणीसाठी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत जे काय देशद्रोही प्रकार चाललेले आहेत तिथले प्राध्यापक सुद्धा त्याला खतपाणी घालत आहेत आणि कन्हैया कुमारनं तर बोलण्याचा ताळतंत्र सोडलेला आहे। तर तो आमच्या जवानांच्यावर बलात्काराचे आरोप करतोय, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, JNU ची मान्यता रद्द करावी, आम्ही सर्वसामान्य लोकांनी भरलेल्या करातून जे
पैसे अनुदान देऊन JNU युनिव्हर्सिटी पोहोचली जाते त्याचं अनुदान बंद करावं आणि त्याला लवकरात लवकर तेव्हा बंदी आणून देशद्रोही अड्डा देशातला तो उद्ध्वस्त करून टाकावा एवढीच माझी विनंती। पुढील बातमी आहे सांगलीहून। सोने व्यवसायावर लावलेल्या एक्सेस ड्युटी रद्द करण्याबाबत तसेच TCS आणि पॅन कार्ड सक्तीची लिमिट 2 लाख वरून 5 लाख रुपये करण्याबाबत सांगली येथे जिल्हा सराफा समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय। अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 29 फेब्रुवारी 2016 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यावर 1% एक्सेस ड्युटी जाहीर केली। यासाठी संपूर्ण सराफ, सुवर्णकार, गलाई दुकानदार यांचा विरोध असून सदर कायदा रद्द करावा या मागणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे 15 ते 20 हजार सराफ, सुवर्णकार, गलाई दुकानदार, बंगाली कारागीर हे दिनांक 2 मार्च 2016 पासून बेमुदत संपावर आहेत। त्यांचे म्हणणे आहे, सोन्याचा व्यवसाय हा मोठ्या कारखान्यात होत नसून तो छोटे कारागीर आपापल्या घरांमध्ये करत असतात, त्यामुळे हा उद्योग कुटीर उद्योग आहे। आटणे, सूट, डाय पडणे, जोडकाम, मीनाकाम, खड्डे बसवणे, तासकाम, पॉलिश अशा प्रकारे अनेक कामगारांच्या हातातून हा उद्योग जातो। अशा परिस्थितीत एक्सिस कायद्याअंतर्गत येणारा लायसन्स घेणे, कामाची जागा मंजूर करून घेणे, गेटपास विविध रजिस्टर ठेवणे हे बहुसंख्येने अशिक्षित असलेल्या सुवर्णकारांच्या दृष्टीने अत्यंत त्रासाचे आहे। यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने सर्व सुवर्णकार कारागीर उपस्थित होते। दिवस असून अर्थमंत्री अरुण जेटली याची दखल घेत नाहीत, याचे गंभीर परिणाम त्यांना निवडणुकीमध्ये भोगावे लागतील याची त्यांनी जाणीव ठेवावी। लोकांच्यावरती अन्याय कर लादून आणि त्यांच्या विरुद्ध सरकारचा गैरवापर करून, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून ज्या पद्धतीने लोकांच्या दडपशाही चालू आहे त्याच्यासाठी आम्ही ह्या सरकारचा पूर्ण निषेध करतो। त्यांनी स्वतःचं काय मत होतं हे 2012 मधलं प्रणवकुमार मुखर्जींच्या विरोधातलं ते आजही वाचून बघावं, ऐकून बघावं। सांगलीहून अरुण मोडक, गरजा, महाराष्ट्र न्यूज। महाराजस्व अभियानाअंतर्गत लेखक शेखर गायकवाड यांच्या गोष्टीरूपी जमीन व्यवहार नीती या पुस्तकातून सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी नगर जिल्ह्यात प्रथम हा उपक्रम जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय शेवगाव येथे सुरू करण्यात आलाय। या ठिकाणी माहितीचे 25 बोर्ड लावण्यात आले। या बोर्डाचे अनावरण 15 मार्च 2016 रोजी उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तहसीलदार दादासाहेब गीते, ॲडव्होकेट SS साळी, मंडलाधिकारी नितीन बनसोडे उपस्थित होते। यावेळी कावरे म्हणाले की पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन हा प्रशासनाचा पर्वणीचा शब्द झालेला आहे। याच अनुषंगाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी शासन प्रयत्नशील असते। यामध्ये राजस्व अभियान आणि महाराजस्व असेल। शासन निर्णयाद्वारे शासनाने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार केल्या आहेत। या अभियानाचा एक भाग म्हणून शेवगाव तहसील कार्यालयाअंतर्गत तहसीलदार यांच्या मार्फत शेखर गायकवाड लिखित गप्पा गोष्टी पुस्तकांमध्ये जी प्रकरणे आहेत त्याची 25 बोर्ड या तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आली। अतिशय महत्त्वपूर्ण ही बोर्ड आहेत। सर्वसामान्यांना अडचणी येतात त्यांना ही माहिती वाचून ते आपली सोडवणूक करू शकतात। यामध्ये राजस्व अभियान असेल आणि महाराजस्व अभियान असेल या शासन निर्णयाद्वारे शासनाने लोकांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या योजना तयार केलेल्या आहेत। याच अभियानाचा एक भाग म्हणून शेवगाव तहसील कार्यालयाअंतर्गत तहसीलदारांमार्फत गोष्टीरूप व्यवहार नीती हे जे शेखर गायकवाड साहेबांच्या लिखित जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जी प्रकरणे आली आहेत त्या प्रकरणांचे बोर्ड बघून कार्यालयामध्ये लावण्यात आलेले आहेत। एकूण 24 प्रकारचे बोर्ड यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि अतिशय माहितीपूर्ण अशी ही प्रक्रिया झालेली आहे। जे आमचे मार्गदर्शक शेखर गायकवाड सर यांनी हे गोष्टीरूप पुस्तक लिहिलेलं होतं त्याच्यामधून आपण ह्या कथा घेतलेल्या आहेत। ह्या जवळजवळ 24 प्रकारचे बोर्ड आहेत, त्याच्यामुळं सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य खातेदार यांना त्या गोष्टीतून माहिती कळणार आहे आणि जे काही वेगवेगळ्या प्रकार त्यांची कुचंबना होती, त्यांची कुठं फसवणूक होती, त्याच्यातून त्यांना गाईडलाईन मिळणार आहे आणि त्या गाईडलाईनच्या आधारे ते पुढील कारवाई करू शकतात। हे सर्वसामान्य जनतेसाठी आपण जवळजवळ नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हा उपक्रम राबवलेला आहे। शेवगावहून संदीप डी, गरजा, महाराष्ट्र न्यूज। बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज,
सदैव आपल्यासोबत.